ವಿಠಲ ರಾಜಯ ಪಾಂಡುರಂಗ ನಮೋ ರುಕ್ಮಿಣಿ ಮಾವುಲಿ ಜ್ಞಾನ ಗಂಗಾ ನಮೋ ಪುಂಡಲಿಕ ನಮೋ ಚಂದ್ರ ಭಾಗ ನಮಸ್ಕಾರ ಮಾತಾ ರುಕ್ಮಿಣಿ ಪಾಂಡುರಂಗ ಮಹಾಯೋಗ ಪೀಠಿ ತಟಿ ಭೀಮರಥ ವರಂ ಪುಂಡಲಿಕಾಯ ಧಾತು ಮುನೀಂದ್ರೇ ಸಮಾಗತ ತಿಷ್ಟಂ ತಮಾನಂದ ಕಂದಂ ಪರಬ್ರಹ್ಮಲಿಂಗಂ ಭಜೇ ಪಾಂಡುರಂಗ आता बंधु रंग भूमिका कीर्तन युग होते लोका तारंग श्रोते देखा या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकला हरि कथा बोलवी बोबड्या बोला आज्ञानी मनुनी आपुल्या बाळा साधवी सकला नामा मनी विठला विठला हे तो एक संत ठाई लाभ पाई उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरे नारा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता अपंग जगत वंदने जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळस रचला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू नवे नवे अरे 16 वर्षातच नजपणारे तलवार घेणारे माझे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांच्या आजगुरु माझे जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणांचा मान विधाला उपदेश करणारा तथा संतांचा अधिकार संतांचं कार्य आणि संतांच्या जीवनामध्ये लाभ व्यक्त करणारा अभंग विठला विठला सर्वसामान्य जीवाला उपदेश करताना सांगतात बाबा हो अरे तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव या विश्वामध्ये जन्माला आलो ब्रह्मांड नायक आहे ना तो देव आपला साकारा का तर या विश्वामध्ये त्याशिवाय तुम्हा आम्हाला सुटका नाही चालवणारा तोच आहे बोलवणारा तोच आहे देणारा तोच आहे देणारा तोच आहे देत आणि बघता नेत आणि बघता एक याची सत्ता काय आहे किंवा सारी हे शरीर कुणाची असते ते कोण बोलविते हरिना त्या देवाशिवाय तुम्हा आम्हाला विश्वामध्ये सुटका नाही म्हणून त्या देवाला शरण जा आली या संसारा उठा देऊ करा शरण जा उदारा पांडुरंगा त्या पांडुरंगा परमात्म्याला शरण जा असं तुकोबर उपदेश करता पण तुकोबर आहे तुम्ही सांगता देवाला शरण जाणं सोपं नाही मान्य झालं आम्हाला जीवनाचा उद्धार करण्याकरता आम्ही पांडुरंग परमात्म्याला शरण जाऊ पण पांडुरंगाला शरण जाणं तितकं सोपं नाही का पांडुरंगाला शरण जाण्याचं
आगोदर धरावे संता जय